ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उघड्यावर लघुशंका करताना माजी उपनगराध्यक्षाला पकडलं. दंडाची पावती व फोटो सोशल मीडियावर व्हायरल. इचलकरंजी नगरपालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील माजी उपनगराध्यक्षाला उघड्यावर लघुशंका करताना रंगेहात पकडून 200 रुपयाचा दंड वसूल केला. तसेच दंडाची पावती व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेच्या एका बड्या माजी उपनगराध्यक्षाला नगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून जागेवर 200 रुपयाचा दंड वसूल केला. दरम्यान उघड्यावर लघुशंका करणाऱ्या माजी उपनगराध्यक्षाचा फोटो व दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा उघड्यावर शौच करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी घनकचरा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दंड करण्याचा अधिकार राज्याच्या नगर विकास विभागाने संपूर्ण राज्यातील महानगरपालिका नगरपालिका यांना दिला आहे. या आदेशाची इचलकरंजी नगरपालिकेकडून अंमलबजावणी सुरू झाली असून आज सकाळी शहरातील सार्वजनिक ठिकाणी नगरपालिकेचा एक बडा माजी उपनगराध्यक्ष उघड्यावर लघुशंका करीत होता. हा गंभीर प्रकार नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी त्या माजी उपनगराध्यक्षाला रंगेहात पकडलं. महानकर न्यूज साठी इचलकरंजी रोहन हेरलगे.